subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. ऑगस्ट 75व्या अमृत महोत्सवानिमित्त घनसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेचे विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये आमदार रमेशदा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार रमेशदा पाटील यांनी 75व्या अमृत महोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. आझादी का अमृत महोत्सव संपूर्ण देशात साजरा होत आहे आणि आम्ही घनसोळी हायस्कूलमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने जे देशामध्ये होतं ते घनसोळी हायस्कूलमध्ये सुद्धा या ठिकाणी आज आम्ही आयोजित केला होता आझादी का अमृत महोत्सव. आणि त्याच्यामध्ये आमचे संचालक मंडळ आणि संपूर्ण विद्यार्थी वर्ग, विद्यार्थी मित्र आणि आमचे शिक्षक या ठिकाणी समाविष्ट झाले होते. त्यांनी चांगलं आयोजन केलं होतं कारण 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य होऊन झालेले आहेत आणि त्या स्वातंत्र्याचं आझादी का अमृत महोत्सव हा साजरा करायचा आहे. आम्ही फार मोठ्या प्रमाणात इथे आमच्या शाळेच्या मार्फत फार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं. आज आमचे NCC चे विद्यार्थी होते, काही विद्यार्थ्यांनी आमचं चांगलं त्यांनी भाषणं करून आम्हाला उपरीत केलं. काही राष्ट्रगीत, काही 7वीच्या मुलांनी राष्ट्रगीत वगैरे राष्ट्रगीतं चांगल्या पद्धतीने सादर केली. त्याचप्रमाणे आमच्या त्या आरतीनेसुद्धा चांगलं राष्ट्रगीत तिथे आम्हाला म्हणून दाखवलं. खरं म्हणजे आम्ही खूप ह्या ठिकाणी सर्वजण प्रफुल्लित झालेलो आहोत. आम्हाला खूप समाधान वाटलं की आमच्या विद्यार्थ्यांची चांगली प्रगती आहे. या शाळेने
सातत्याने गेल्या अनेक 50 वर्ष झाली या शाळेला, 50 वर्षात सातत्याने आमच्या शाळेचा रिझल्ट पाहिला तर 95-98% पोचलेला आहे. म्हणजे आमच्या शाळेची फार मोठी प्रगती झालेली आहे आणि खरं श्रेय म्हणजे इथल्या शिक्षकांना आणि संचालक मंडळाला जातं. कारण आमची ही शाळा नवीन मुंबईमध्ये फार जुनी शाळा आहे, परंतु जुनी शाळा असूनसुद्धा आम्ही गरीब विद्यार्थ्यांसाठी इथं काम करत आहोत. ही संपूर्ण नुसती घनसोळी शाळेची नाही तर संपूर्ण देशामध्ये ही गरज आहे व्यसनमुक्तीची. व्यसनमुक्त झालंच पाहिजे, कारण व्यसनामुळे अनेक व्याधी होतात. व्यसनामुळे आपल्या घरच्या कुटुंबावर परिणाम होतो, विद्यार्थ्यांवर परिणाम होतो, राष्ट्रावर परिणाम होतो, देशावर परिणाम होतो. म्हणून आपण सर्वांना, आजूबाजूच्या सर्व लोकांना व्यसनमुक्ती व्हावं म्हणून आमच्या शाळेमध्ये चांगलं त्यांना हे दिलं, प्रशिक्षण दिलं आणि एक शपथ घेतली की बाबा ह्याच्यापुढे आपण व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करायचे आहेत. घरोघरी जाऊन सांगायचं आहे, शेजारच्याला सांगायचं आहे आणि आपण सुद्धा व्यसनमुक्त व्हायचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट समीर खानसह प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.